राज्यामध्ये निष्ठावंतांना नाव ठेवत मेळावा घेण्याचा एक कलमी कार्यक्रम आता आमच्या विरोधकांना राहिलेला आहे। खरं म्हणजे आज विनायक राऊत खासदार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता या ठिकाणी मेळावा घेण्यात आला। त्याची टीका त्यांनी केली खालच्या पातळीवरची, मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती। त्याने असं म्हटलं की पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत त्यांना मी माझ्या घरी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि आता आमचे पण नेते आलेत म्हणून त्यांना देखील दिलं होतं। तर त्यांच्या मते की त्या जेवणाचं बिल मी बंटी पाटलांच्याकडून घेतलं। मी आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून बंटी पाटील आपले जिल्ह्याचे नेते त्यांना विचारू इच्छितो, असं काय घडलंय का तुम्ही सांगावं। आणि या पोटनिवडणुकीमध्ये मला एवढी प्रलोभन होती तर मी कधीही शिवसेना आणि मातोश्री बरोबर गद्दारी करणारा शिवसैनिक नाही। आज मला आश्चर्य वाटतंय जे जनतेला समजते ते यांना समजत नाही। जनतेची इच्छा होती, मतदारांची इच्छा होती की मी निवडणूक लढवावी, मी निवडणुकीत निवडून येणार, तरी मला तिकीट नाकारलं गेलं, मी गप बसलो। जनतेला हे देखील माहित होतं, मीडियानं हे देखील बघितलेलं आहे की मी प्रामाणिक काम केलं म्हणूनच काँग्रेसची सीट आली। एवढं सगळं असताना अशा खालच्या पद्धतीची टीका करणं कितपत योग्य आहे। मी 7 तारखेला माझ्या या घडामोडीनंतर कोल्हापूर दौऱ्यावर आलो असताना रावते साहेब असतील, राऊत साहेब असतील, धोडकर साहेब असतील, या सर्वांना मी आभार व्यक्त केले। राजकारणामध्ये मर्यादा असती, मर्यादा टीका करण्याची एक पातळी असती, आता ही यांनी ओलांडलेली आहे, त्यांचा संयम सुटत चाललेला आहे। मला त्यांना एकच प्रश्न आहे, आम्ही चुकलोय ना? तुम्ही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा का दिला हो? दुसरा प्रश्न आहे, आजच्या या तुमच्या मेळाव्यामध्ये 2 खासदार कुठे होते, का आले नाहीत, याचा तुम्ही विचार करता का? ज्यांच्यात निवडून येण्याची कपॅसिटी आहे, जे निवडून येतात हे यांना तोडायचं आणि ज्यांना आयुष्यात कधी गुलाल लागलेला नाही यांना घेऊन काही बोलायचं आणि चांगली माणसं तोडायची, हा आजपर्यंत या शिवसेनेमधला एक कलमी कार्यक्रम आहे। दर 15 वर्षांनी शिवसेनेमध्ये अशी परिस्थिती का उद्भवली? 92 साली छगन भुजबळ गेले, 2004 साली नारायण राणे गेले आणि आता तर मोठा स्फोट झाला। शिवसेनाच आम्ही घेतली, शिवसेनाच हायटेक झाली। आणि असं असताना आपण संयमानं काय चुकतंय